या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत गोकुळ गोकुळ दूध आणि दुग्ध उत्पादने आपल्याला सर्वांनाच हे माहिती आहे की दूध पिणं आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे दूध सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे आणि आजारी व्यक्तींपासून ते निरोगी व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला दूध पिण्याचा सल्ला दिला जातो पण तुम्ही हे पाहिलंच असेल की बरेच लोक सकाळी दूध पितात आणि बऱ्याच लोकांना रात्री दूध पाहायला आवडतं त्याच वेळी यामध्ये दे देखील दुमत की कोणत्या वेळी दूध पिणं योग्य आहे याबद्दल बोलताना बरेच लोक म्हणतात की सकाळी दूध पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे तर बरेच लोक रात्री दूध सेवन करणं अधिक योग्य मानतात अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय दूध पिण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे आणि आपण कोणत्या वेळी दूध प्यावं आणि आपल्या शरीरासाठी दूध कसं फायदेशीर आहे हे देखील जाणून घेऊया नमस्कार मी जुईली आणि आपण पाहताय कोकण सात सा बेटर लिव्हिंग दूध भारतीय भोजनाचा एक महत्वाचा भाग आहे अनेक भारतीय सकाळी नाश्ता करण्याआधी किंवा नंतर तसेच रात्री झोपण्याआधी दूध पसंत करतात काही जण संध्याकाळी एक ग्लास दूध पिणं पसंत करतात दुधाला म्हणतात भारतात जवळपास प्रत्येक व्यक्ती दुधाचं सेवन करतं काही जण कच्च दूध पितात तर काही जण उकळलेलं दूध पिणं पसंत करतात काही जण बिनसाखरेचं दूध पितात तर काही साखर घालून दूध पितात काही जणांना साखरेऐवजी दुधात गुळ आवडतो तर अनेक मुलं दुधात चॉक चॉकलेट किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पावडर त्यांच्या आवडीनं मिसळून जिभेचे चोचले पुरवत दूध पितात ज्या लहान मुलांना दूध आवडत नाही अशा अनेक मुलांना दमदाटी करून अथवा गोडी गुलाबीनं दूध पिण्यास भाग पाडलं जातं दुधापासून भारतामध्ये अनेक पदार्थ तयार केले जातात हे पदार्थ मिठाई म्हणून भारतात प्रचंड खपतात तर अशा या पूर्णांना दुधाविषयी आयुर्वेदात बरीच मौल्यवान माहिती आहे दूध कधी प्यावं कसं प्यावं याविषयी आयुर्वेदात मार्गदर्शन केलेलं आहे आता दुधाचे फायदे काय आहेत तर दूध हे जरी एक पेय असलं तरी दुधाला संपूर्ण अन्न मानलं जातं दूध हा भारतीय अन्नाचा एक महत्वाचा भाग आहे जो दुधाच्या रूपातच सेवन केला जातो आणि त्यातून बरेच प्रकारची उत्पादनही तयार केली जातात केवळ कॅल्शियमच नाही तर दुधात प्रथिनं जीवनसत्व ए बी B1, वन बी टू बी ट्वेल आणि डी मॅग्नेशियम पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात या कारणास्तव ते एक संपूर्ण अन्न मानलं जातं पाचन आणि पौष्टिक गुणधर्मांसाठी दुधाचं आयुर्वेदात विशेष स्थान आहे दूध पिण्याची योग्य पद्धत कोणती आहे तर दुधाचा शरीराला जास्तीत जास्त लाभ व्हावा असं वाटत असल्यास आयुर्वेदानुसार योग्य पद्धतीनं योग्य प्रमाणात दूध प्यावं आयुर्वेदात दूध आणि फळं असं मिश्र सेवन वर्ज्य मिल्कशेक दूध आणि फळांद्वारे तयार केलेले जाणारे फ्रूट सॅलड यांना आयुर्वेद वर्ज्य ठरवतं गोड फळे आणि दूध यांचं एकत्र सेवन करू नये असं आयुर्वेद सांगतं आंबा केळं चिकू खरबूज असे पदार्थ दुधात मिसळून मिल्कशेक करू नये असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे फळं आणि दूध यांचं से एकत्र सेवन पचायला जड असतं तसेच या पदार्थांच्या सेवनातून पोटात गॅसची समस्या निर्माण होऊ शकते काही जणांना सर्दी खोकला आदी वात विकार सतावू शकतात तर आता दूध पिण्याची योग्य वेळ कोणती तर आयुर्वेदानुसार दूध पिण्याची योग्य वेळ म्हणजेच रात्री असं म्हणतात की रात्री झोपण्यापूर्वी एखादा ग्लास दूध प्यावं तसेच असंही म्हटलं जातं की दुधामुळे कोणतीही अलर्जी होत नसून इतर सर्व लोकांनी दूध प्यावं तसेच जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी दूध प्याल तर तुम्हाला चांगली झोप देखील मिळेल पाचन आणि पौष्टिक गुणधर्मांमुळे दुधाचं आयुर्वेदात विशेष स्थान आहे वास्तविक जेव्हा तुम्ही रात्री दूध पिता तेव्हा तुम्हाला कॅल्शियमचे अधिक फायदे मिळतात कारण रात्रीच्या वेळी तुमची पातळी कमी असते त्याचबरोबर सकाळच्या वेळात दूध पिणं देखील बऱ्याच प्रकारे फायदेशीर आहे कारण ज्या लोकांना ॲसिडिटीची समस्या असते त्यांनी रात्री दूध पचवणं अवघड होतं यांचं घरात जर पाच पदार्थांपेक्षा यासह जर घरात पाच वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं असतील तर दिवसा दूध पिणं त्यांच्या आरोग्यासाठी आहे परंतु रात्री दूध पिणं अधिक योग्य मानलं जातं इथं बेटर लिव्हिंग या बातमीपत्राचे प्रायोजक होते गोकुळ गोकुळ दूध आणि दुग्ध उत्पादने